8 व 9 जूनच्या संपात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील 160 एसटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. यात रोजंदारीवरील चालकांची मोठी संख्या आहे. संपाच्या काळात सिंधुदुर्ग विभागातील एसटीची 90%हून अधिक वाहतूक ठप्प झाली होती, त्यामुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न बुडाले होते. या प्रकरणी महामंडळाकडून रोजंदारीवर असलेल्या चालकांना ड्युटी बंदचे आदेश देण्यात आले. दरम्यान अशा 160 चालकांची महामंडळाच्या आदेशानुसार सेवा समाप्त करण्यात आली आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांनी दिली. 8/18 व 9/18 रोजीच्या अघोषित संपात नियोजित कामगिरीवर गैरहजर राहून अघोषित संपात सहभाग घेतल्याने 160 कर्मचाऱ्यांना सेवामुक्त आदेश दिलेले आहेत. राप सेवा सुरळीत चालू राहण्यासाठी सर्व आगारात कार्यवाही चालू आहे. दरम्यान अचानक झालेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील एसटीची वाहतूक कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र एसटी प्रशासनातर्फे यावर नियोजनाचे काम सुरू आहे. या निर्णयानंतर कामगार संघटनांच्या पवित्र्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चालू करू 7 आणि 8 तारखेला जो संप झाला, 8 आणि 9 तारखेला, त्यावेळी मी ड्युटीवर असताना सुद्धा माझ्यावरती अन्याय झालेला आहे. कारण 7 तारखेला माझी ड्युटी चालू झालेली होती आणि 8 तारखेला दुपारी संपणार होती, परंतु 8 तारखेला आम्ही सकाळी इथे आल्यानंतर आमची गाडी जमा करून घेतली गेली आणि जे माझ्यासोबत ड्रायव्हर होते, मी कंडक्टरचं काम करत होतो, परंतु त्यांनी त्यावेळी गाडीच बाहेर काढली नाही पुढच्या ट्रीपसाठी आणि त्यामुळे मला पण थांबावं लागलं. परंतु माझी ड्युटी संपते दुपारी 1 वाजता, मग 1 वाजेपर्यंत मी थांबलो आणि त्याच्यानंतर मी माझं सगळं मशीन पैसे वगैरे जमा कॅश वगैरे जमा करून मी घरी गेलो. तर मी सुद्धा संपत सामील कसा काय? त्याच्यानंतर माझं 9 तारखेला मला काही ड्युटीच लावली नाही, एलोकेशनच लावलं नाही, कारण एलोकेशनला कोण नव्हतं, तिकडे गाड्या द्यायला कोण नव्हतं. असं असताना आम्ही काम कसं करणार नवीन मुलं? आणि त्याच्यानंतर हा जाणून बघून आमच्यावरती अन्याय केला गेलेला आहे. आणि त्यावेळी पण असं बोललं गेलं होतं की तुमच्यावरती काही कोणत्याही प्रकारचा अन्याय व्हायला आम्ही देणार नाही आणि असं अजूनसुद्धा एक प्रकारचं फसवणूक आमची केलेली आहे नवीन मुलांची, असं मला वाटतं. कोकण लाईव्हसाठी महेश दाभोळकर, कणकवली.